Very nice. मोरे साहेब. Yes sir. आपल्या हद्दीमध्ये गावठी दारूचा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती आहे. तात्काळ कारवाई करावी लागेल. आपली टीम घ्या, आपल्याला रेड साठी निघायचं. ओके सर. मध्ये गावठी दारूचे कॅन सापडलेले आहेत साहेब. पाठीमागे पण भट्टी चालू आहे, गरम भरले इकडे दारू. साहेब ये पा. सर, हे छपऱ्या आणि रानू दोघं नवरा बायको गावठी दारू तयार करतात आणि विकतात. अच्छा, एक काम करा, दारू आणि रसायन याची सॅम्पल घ्या आणि बाकी सगळा माल नाश करून टाका. आणि हो, रसायन बनवण्याचे साहित्य नवसागर आणि गुळ याची सॅम्पल घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्या आणि यांना गाडीमध्ये बसवा आणि हे नाश करून टाका. ओके सर. साहेब, भारतीला घेऊ का सोबत? अरे, आम्ही तुला गुन्ह्यामध्ये अटक केली, याला घेऊन तू कशी काय येणार? साहेब, अंगावर पित्त पोर आहे, नाही राहायचं कुणापाशी, आणि घरात दुसरं मोठं माणूस बी कोणी नाही. बरं, किती मुले आहे तुम्हाला? साहेब, सहा पोर आहे, ती समधी पोरच आहेत ती. अरे पण तुम्ही जेलमध्ये गेल्याच्या नंतर या मुलांचं काय? साहेब, आमच्या घरी कोणी बी नाही, यांची राहते त्या स्वतः, त्यांना काय नवीन आहे काय? बरं, बसा गाडी. साहेब, एक विनंती आहे, या पुढं आम्ही असा धंदा नाही करणार, एकदा सोडून द्या. होय, पुन्हा करणार नाही म्हण. याच्या आधी 3-4 वेळेस केस करून सुद्धा तुम्ही सुधारला नाही, आणि आता कसलं सुधारताय? कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडंच. असं होय, यांना गाडीत बसवा आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. चला साहेब, एकदा माफ करा साहेब. साहेब, चला चला. कसं राहल र माझ्या लेकरांनो, घरातलं खायचं पिचं जिन्नस बी संपल्यात आणि ही लॉकडाऊन. राहुल आणि संजय, तुम्ही दोघ समजूतदार आहे, तुम्ही समजायची काळजी घ्या. आम्ही युस्तर कुठं बी जाऊ नका, येतो मी. जय खोडार देवी, देवान जोरण चिवून बी सांगता टायन, तूच जोईल देवा. देवा तूच हा होता माझ्या लेकरासने, येतो मी. रानू, काळजी घ्या, लवकर गाडीमध्ये बस. जैन सर. मोरे साहेब, फिर्याद तयार करा आणि गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा. हो सर, कारवाई करून घेतो आणि त्या दोघांना पाठवून द्या. ओके सर.
बोला काळी कंपनी, कशाला असली चुकीची कामे करता? तुम्हाला दुसरी कामे जमत नाहीत का? साहेब काय करावं, लॉकडाऊन असल्यामुळं कामधंदा नाही, बायको लेकर सांभाळण्यासाठी माल गाळून थोडासा धंदा करतोय. अरे पण छपऱ्या, कामधंदे नाहीत म्हणून काय बेकायदेशीर कामं करायची का? तुझं घर बसावं म्हणून दुसऱ्याची घरं उद्ध्वस्त करायची का? अरे चांगली कामं कर आणि चांगलं परिवार सांभाळ. साहेब चांगली कामं करायची आमच्या डोक्यात बी येत नाही. लहान असल्यापासूनच चोरी आणि दारू यातच आयुष्य गेलं बघा माझं. चांगला धंदा करायचा म्हटलं तर लोक संशयाचा नजरेनं बघतोय आमच्याकडे. साहेब आम्हाला बी वाटतं की चांगलं राहावं, चांगलं जगावं. काय करा तुला सांगता येत नाही. काय सांगायचं साहेब तुम्हाला आमच्या नशिबाची कथा. गाढवा पुढे वाचली गीता, कालचा धंदा बारा होता अशी म्हणायची गत आहे आमची. का काय झालं साहेब? मी 12-13 वर्षाची असताना माझं लगीन झालं बघा. तेव्हा सासरी मामा गावात नवऱ्यासोबत 2-3 वर्ष राहिलो. तिथं आम्ही उसतुडीचं काम करायचो. बरं, खूप कष्टाची कामे करत होता तू, मग पुढे काय झालं? साहेब 2014 साली मला 5 पोरं होती. तेव्हा एका मक्याच्या केसीत नवरा माझा जेलात गेला. त्या औरंगाबाद तो 3.5 वरी जेलात होता. तेव्हा त्या मोहा गावात मी किराणा दुकान आणि दारूचा धंदा करून ही लेकरं कसं बशी सांभाळली बघा साहेब. सासू सासऱ्यांनी मदत केली नाही तुम्हाला? कसली मदत काय साहेब, साधं कसं चाललंय मी विचारत नव्हती. मी आज खटाटोपा करून नवरा जामिनावर सोडून आणला आणि तेव्हापासून ते मावा गाव सोडलं आणि इथं लातूरात येऊन राहिलो बघा. का रे छपरे, का सोडलं मोह गाव? आमचेच लोक आम्हाला सुखानं जगू देत नाहीत. सावकारानं 20,000 व्याज लावून लावून 2.5 लाख रुपये घेतलं तरी बी म्हणतोय आमच्यावरच पैसे फिरले. साहेब त्यांना वैतागून गाव सोडलं बघा आम्ही. राणू तुझं वय 32 वर्ष आणि तुला 1-6 मुलं आहेत, मग हे मुलं व्हायचं का नाही थांबलोस? कुठलं बांधण काय साहेब, आम्हाला 6 पोरं आहेत ती. 7वं पोर नुकतंच पोटात आहे. आम्हाला एक पोरगी पाहिजे साहेब. तेव्हा पोरं व्हायची बंद होत्या तेव्हा होत्या. अगं राणू, पण तू एवढी कष्टाची कामे करतेस आणि या तरुण वयामध्ये तू कष्टाची कामे करून फार वाकून गेलीस. काय सांगायचं साहेब आमच्या नशिबाची कथा. ज्या मायला आणि बापाला आम्ही 7 पोरी आणि 4 पोरं होतो, 1-13 लेकरं. आमचं ना राहायचं आणि खायचा ठाव ठिकाणा. शाळेत जायचं तर आम्हाला सपनात सुद्धा माहित नव्हतं साहेब. ह्यो नवरा दारूचा धंदा करतो वाईट धंदा आणि दारू पिऊन पडतो. ह्या लेकरांसाठी जीव तळमळतो बघा साहेब. फक्त जगायचं तर ह्यांच्यासाठीच बघा. बरं ठीक आहे. येस सर. झाली का फेरी आता या? आणि मी काय ऐकतोय, तुमच्या हद्दीमध्ये इतके अवैध धंदे चालतात, तुम्ही काय झोपा काढता? सर लॉकडाऊनमुळे लक्ष द्यायला वेळच नाही. एकीकडे स्वतःच्या जीवाची भीती आणि दुसरीकडे नोकरीची जबाबदारी. एक पोलीस म्हणून कोणकोणती भूमिका पार पाडावी हेच लक्षात येत नाही. घरी जावं तर आपल्यामुळे घरच्यांना धोका आणि बाहेर नोकरीचा तणाव. मोरे साहेब आपण पोलीस म्हणून जबाबदारी स्वीकारलीच आहे, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेतून जावंच लागणार आहे. सर कष्ट करायची किंवा स्वतःची जीवाची भीती नाहीये, पण करोनाचं एवढं मोठं संकट असताना, संपूर्ण जगावरती एवढं भयंकर संकट असताना सुद्धा काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत आणि अवैध धंदे करत आहेत, याचं वाईट वाटतं. मोरे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपण स्वतःला कितीही पुरोगामी सहिष्णू जरी म्हणून घेत असलो तरी देशातील काही मोजक्या संधीसाधू लोकांमुळे देशाचं भरपूर नुकसान होत आहे. ठीक आहे, आपल्याला भरपूर काम आहेत. एक काम करा, पुढची कारवाई सुरू करा. चला. छपऱ्या आणि रानू या आरोपींना कोर्टाने जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत, म्हणून त्यांना जेलमध्ये जमा करू नका. मला वाटतं त्यांची जामीन व्हायला कमीत कमी 8 दिवस तरी लागतील. त्यांच्या घरी दुसरं कोणीही नाही आहे आणि मला वाटतं सगळी मुलंच आहे आणि सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना दुसरीकडून मदत मिळणं तर अशक्यच.
हो सर। मोरे साहेब सध्याची परिस्थिती वेगळी आहे, कोरोना आजार, लॉकडाऊन यामुळे सर्व जनजीवन ठप्प आहे आणि सर्व प्रशासकीय कार्यालय उद्योगधंदे बंद आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आणीबाणीच्या काळामध्ये फक्त आणि फक्त पोलीस स्टेशनचे दार उघडे आहे। बरोबर आहे, त्यामुळे आपल्यावरती जबाबदारी फारच वाढली आणि हीच ती खरी वेळ आहे पोलीस हा जनतेचा मित्र आहे हे सिद्ध करण्याची। आपण त्या मुलांना सांभाळू शकत नसलो तरी कमीत कमी आपण त्यांच्या जेवणाची तरी व्यवस्था करू शकतो। एक काम करूया, माझे कांदे नावाचे मित्र आहेत, मी त्यांना जेवणाच्या डब्याची व्यवस्था करायला सांगतो, डब्बे आले की आपण तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचती करूया। बरोबर सर, चला लागा कामाला। पोलीस गाडी बघून आपल्याला धरून न्यायला आलती पोलीस असंच मला वाटलं, पण पोलिसांनी आपल्याला धरलं बी नाही, जगायला दिलं। होय संजय, चांगली आहे ती पोलीस, नाहीतर आपण सगळे उपाशी मेल असतो बघ। पण दादा आईन तात्या कधी येणार आहे ती? काय माहिती कधी येणार आहेत आईन तात्या, 8 दिवस लागतील असं पोलीस म्हणत होती बघ। 8 दिवस दादा खायचं तर आजचं भागलं, पुढचं कसं करायचंय? होय संजय, अवघड आहे बघ सगळं। दादा ते अनिल राजू दीपक सागर भूक लागल्या म्हणून रडाय लागल्यात, काल रातच काय उरलं असेल तर ते त्यांना आणि गप्प बसव। दादा रातच राहिलेलं खाल्लं की आम्ही सकाळी? चांगलं केलं मग, आता मी काय करावं? आपण जेवण मागायला जाऊ की कुठे तरी? अरे गेलो असतो रे, पण ते लॉकडाऊन आहे ना त्यामुळे कोण आपल्याला उभा पण राहू द्यायचं नाही बघ, समजलं का तुला? अरे मग काय करायचं आता, आई असती तर आपल्याला काय बी करून खाऊ घातली असती बघ, आईची लई आठवण येईल्या। चार दिवस झाली जेलात येऊन, माझी लेकर कशी राहत असतील या लॉकडाऊन मध्ये, त्यांच्या खाण्याच पिण्याच काय, माझ्या लेकरांवर मायाच छत्र कोण धरणार आहे? तूच आहे र देवा आता माझ्या लेकरासाठी, जय खोडारण देवा। संजय तू बरोबर म्हणतोयस, तुला एक गोष्ट सांगू का, आईन तात्या नसताना सुद्धा पोलिसांनी आपली लय काळजी घेतली बघ।
ह्याच्या आधी सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावरती लईदा केस केली, तरी बी ती तीच धंदा करते बघ. दादा मग काय करायचं र? अरे आपण लय लहान आहो संजय, कोण आपलं ऐकून घेणार नाही बघ. दादा आपल्या बरोबरची समधी पोर शाळेत जाते शिकत्यात आणि आपण काय करतो बघ बर. अरे त्यांची आई बाप चांगली असते ती, म्हणून हे सगळं चांगलं आहे बघ. दादा आपण बी मोठं झाल्यावर आई आणि तात्यासारखंच करायचं का रे? नाही नाही करायचं तसलं. आपण मोठं व्हायचं, अभ्यास करायचा, शाळेत जायचं आणि मोठं व्हायचं बघ. पण कसं? आईन तात्या झेल म्हणून आले ना, आपण त्यांना सांगू दारू ही वाईट धंदा आहे, ती सोडायचा कायमचा. हां असं सांगूया त्यांना. एक काम करू, सगळं भट्टी मिळत होतंय, चला भट्टी लागलाऊया. चला भट्टी लागलो. कसं राहिलात र माझ्या लेकरानो? आम्ही जेलात असताना 15 दिवस कसं खाल्लं काय पिलं काय म्हणावं या नशिबाला. आई बाप असताना लेकरांची दैना. अगं आई तू आणि तात्या जेलात गेल्यापासून दररोज पोलीस मामा आम्हाला सकाळ संध्याकाळ जेवण आणून देत होत आणि आम्हाला काय बी कमी पडू दिलं ना बघ त्यांनी तुमच्या माग. असं होय मग पोलिसांनी तुम्हाला रागवलं असेल की नाही? ग आहे आम्हाला पोलीस मामाने खाऊ पिऊ तर घातलंच, पण तुमच्या आई बापासारखं वाईट धंदा करू नका, शाळेत जाऊन शिकून मोठं साहेब व्हा असं सांगितलं बघ. होय र लेकरानो, पोलीस मामाने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. तुम्ही लय शाळा शिका आणि मोठं साहेब व्हा, नाहीतर आम्ही हाय अनपड, आमच्यासारखीच तुमची बी गत व्हायची. इथून पुढे आता शाळेत जायचं, लय शाळा शिकायची आणि मोठं साहेब व्हायचं. पोलिसांनी आपली भट्टी मोडून तोडून फेकून दिली. बरं झाली फेकून दिली. बरं झालं. अग मग स्वतःला एकूण लेकर जोपास नव्हतीस का? आली मोठी शहाणी. बरं झालं म्हणून बरं झालं. मी का बरं स्वतःला ऐकू? ऐकायचं असेल तर स्वतःला ऐकी. माझ्या मानगटात हाय दम, तुझी आला फाता थवा मी सांभाळली ती लेकर दारुड्या खुपचा. ए लई बोलू नकास. अरे आमची बी काय सापान हाय ती, आम्हाला बी चांगलं जगाव असं वाटतं या शेकात जगना हवं कुत्रे होनी कुणी बी यावं दगड मारावं. ए बास करा थोबड वाजवून, नाहीतर तुझे दात आहेत ना घशामध्ये घालील. चल उठ त्याला सायन बनव आणि दारूची भट्टी पेटव. आता काय बी होऊ दे, मी दारूचा धंदा करणार नाही, माझी लेकरं चांगल्या शाळेत शिकवणार आणि आता मी तेच करणार. तुला जमत नसेल तर सांग, नवरा मियाला म्हण समजेन पण माग हटणार नाही. काय म्हणजे नवरा मियाला? Thank you.
75 तात्या बस आता जर आईला हात लावशील तर तुझ्या नडीचा घोट घेईन आई घोट घे बघू तुला कोण हात लावते ते आता ह्याच्या पुढे या घरातली दारू भी बंद आणि चोरी भी बंद बघू तुला कोण हात लावते ते आम्ही भरपूर शिकतो आणि तुला चुकात सांभाळतो उठ तू रडू नको दारूच्या भट्टी पाईच आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं चला ही भट्टीच उद्ध्वस्त करू